उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मुलांसाठी परवडणीच असते. राजन देखील आपल्या आजोळी गेलेला आहे आपल्या चुलत भावंडांना भेटण्यासाठी आणि सुट्टी घालवण्यासाठी. आजी मी कोल्ड्रिंक पिऊ शकतो? नाही राजन, या कोल्ड्रिंक्स मध्ये पोषक तत्व नसतात. जा आपल्या बागेतून लिंबू तोडून आण. चल मी तुला लिंबू पाणी बनवून देते. बागेत जाण्यापूर्वी चप्पल घाल ह. वा हा आंबा तो खूप चवदार वाटतोय. थांब राजू, खाण्यापूर्वी फळं व्यवस्थित निरखून घ्यायला हवीत. होय तू बरोबर बोलतो. राजन आणि अंकित जेवण तयार आहे, या जेवूया. जेवणापूर्वी हात धुवा बरं का. लता काकी प्लीज मला पालक आणि दही देऊ नका, मला त्यांची चव मुळीच आवडत नाही. राजन तू आणि अंकित आता वाढत्या वयाची मुलं आहात आणि तुम्हा दोघांना निरोगी राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी चौरस भोजन करायला पाहिजे. हे बघ राजन, पोळी आणि भात, थोडेसे लोणी आणि भाजी बरोबर आपल्याला ऊर्जा देतात. परंतु डाळ आणि दुधाच्या पदार्थात प्रोटीन असतात जे शरीराच्या वाढीसाठी मदत करतात. हिरव्या पालेभाज्या आणि कोशिंबिरीत विटॅमिन आणि लवणांचे प्रमाण अधिक असते जे आपल्या शरीराचे रोगांपासून आणि संक्रमणांपासून बचाव करतात आणि आपली त्वचा, केस आणि डोळे निरोगी राखतात. राजन तुला पनीर खायला आवडतं ना, तुझ्यासाठी मी पनीर पालक मध्ये टाकते, तुला छान वाटेल. थँक्यू आजी हे सर्व सांगण्यासाठी. आणि हो लता काकी, मला पालक पनीर आवडतं. राजन तुला माझ्याबरोबर आणि माझ्या मित्रांबरोबर मैदानात खेळायला आवडेल. चला जाऊया, मला मैदानी खेळ खेळायला आवडतात. लक्षात ठेवा, खेळल्यानंतर तुम्ही स्वतःला व्यवस्थित अवश्य स्वच्छ करा. लता काकी नेहमी स्वच्छ राहणे इतकं जरुरी काय? मुलांनो आपली व्यक्तिगत स्वच्छता राखणे आणि वारंवार आपले हात धुणे अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे तुमचे कीटाणू आणि आजार जसे डायरिया, निमोनिया आणि कोविड-19 पासून वाचवतो. व्यक्तिगत स्वच्छता राखण्याची चांगली सवय आम्हाला सुरक्षित आणि निरोगी राखते. माझ्या क्लास टीचरने सांगितलं हात धुण्यासोबतच रोज अंघोळ आणि दिवसातून 2 वेळा दात ब्रशने स्वच्छ करायला पाहिजे. अगदी बरोबर, त्यासोबतच भोजनासंबंधित स्वच्छता ही अत्यंत आवश्यक आहे. आपण खाण्याचे सामान खरेदी करण्याआधी आणि घरी गेल्यानंतर ते स्वच्छ करावे. आपल्याला कच्च्या वस्तू आणि खाण्याचे तयार सामान वेगळे ठेवायला पाहिजे. त्यांच्या दूषित होण्यापासून बचाव करा, ते झाकून ठेवा. जेवण नेहमी स्वच्छ भांड्यात शिजवा, ताजं खा आणि शिल्लक अन्न थोडं थंड करून स्वच्छपणे ठेवा. काय म्हणून तू लोखंडाच्या भांड्यात अन्न शिजवतेस? त्यामुळे अन्नातील खाण्याच्या पोषणाच्या क्षमता वाढतात. आता मी हे नेहमी लक्षात ठेवीन. मी नारळ आणि गुळाचे लाडू बनवते, तू येऊपर्यंत ते तयार झाले असतील. मला वाटतं लोकांनी उघड्यावर लघवी करणं अपायकारक आहे. उघड्यावर शौच करायची समस्या तर आपल्या देशात आधीपासूनच आहे. काका काका आपण थोडं बोलूया का? उघड्यावर लघवी करणं ही चांगली सवय नाही. आपलं सरकार स्वच्छता अभियान राबवत आहे, पुढच्या वेळी तुम्ही सार्वजनिक शौचालयाचा वापर करा. होय माफ करा, मी सार्वजनिक शौचालयाचाच वापर करत जाईन. धन्यवाद काका. अशा घातक सवय आणि उघड्यावर शौच करायच्या धोके लोकांनी लक्षात घ्यावेत. हे घाण पदार्थ आपले पाणी प्रदूषित करतात, ते घरापर्यंत पोहोचतात. हो कीटाणू आपल्या घरापर्यंत पोहोचतात, ज्यामुळे आपले अन्न दूषित घाण होते. वाईट वाटतंय की लोक या गोष्टीकडे लक्षच देत नाहीत. ज्योती खाली पडली आहे, तिला कोणीतरी मदत करा. अरे देवा, ही माझी मैत्रीण ज्योती आहे, तिकडे धावत जाऊया. काही दिवसांपूर्वी आम्ही खेळत होतो तेव्हा ती बेशुद्ध होऊन पडली होती. नंतर तिने सांगितलं की त्या दिवशी तिने आपला लंच नव्हता खाल्ला. चला तिला आरोग्य केंद्रावर नेऊया आणि तिच्या आई वडिलांना कोणीतरी कळवा. डॉक्टर आमची मैत्रीण बेशुद्ध झाली आहे, प्लीज चेक करा, ती बरी आहे ना? ही कमजोर आणि अनिमिक वाटते. ज्योती आज तू नाश्ता केला होतास का? नाही डॉक्टर, मी बहुधा नाश्ता करत नाही कारण मला सकाळी मुळीच वेळ मिळत नाही. ज्योती हे ठीक नाही, पुष्कळ सारे किशोर नाश्ता चुकवतात, पण नाश्ता करणे खूप महत्वाचे असते जेणेकरून संपूर्ण दिवस ऊर्जा टिकून राहते, त्याने अभ्यासही उत्तम होतो. मेवे आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याने आमच्या शरीरात आयरनची कमतरता होत नाही, ज्याला अॅनिमिया म्हणतात.
तुम्हाला कधीही अचानक थकवा किंवा सुस्त वाटले तर लगेच मोठ्यांना सांगा किंवा जवळचे डॉक्टर किंवा चांगल्या आरोग्य केंद्रावर जा. लक्षात ठेव ज्योती, तुझ्या वयाच्या खूप सगळ्या मुलींची मासिक पाळी सुरू होते आणि दर महिन्याला रक्ताची कमतरता भासते. त्यासाठी तू आयरन भरपूर असलेलं जेवण करत जावंस. आपले सरकार किशोर आरोग्याला सहयोग देण्यासाठी साप्ताहिक आयरन आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या पूरक आहाराच्या रूपात प्रदान करतं. त्याबरोबरच राष्ट्रीय कृमी मुक्त दिवस आयोजित करतं, जेणेकरून तुम्हा लोकांचे संक्रमण आणि रोगामुळे होणारं नुकसान थांबवलं जातं. हो डॉक्टर, हे सर्व आमच्या शाळेच्या पुस्तकात सुद्धा लिहिले. आम्ही स्वतःचे आरोग्य, स्वच्छता आणि पोषणाची काळजी घेऊ. किशोरावस्थेदरम्यान पोषणाची अधिक आवश्यकता असते, कारण या वयामध्ये वेगानं वाढ आणि विकास होत असतो. विद्यार्थ्यांनी चौरस आहारासोबतच तुम्ही स्वच्छता आणि आरोग्यावर लक्ष द्यावं, हे देखील महत्वपूर्ण आहे. संतुलित पोषण शारीरिक विकासात सहाय्यक आहे आणि भविष्यात होणाऱ्या आरोग्य समस्या थांबवल्या जातात.